सर्कसमध्ये स्वतःचं वजन समतोल राखून दोरीवर चालणारा जोकर सगळ्यांनीच पाहिला आहे ना. आज आपण टूथब्रशच्या सहाय्याने असाच बॅलन्सिंग जोकर बनवूयात. बॅलन्सिंग टूथब्रश करण्यासाठी तुम्हाला लागेल वापरलेले ब्रश, रबर बँड्स आणि टूथपिक. पहिल्यांदा वापरलेले टूथब्रश एकमेकांमध्ये अडकवून घ्या दाखवल्याप्रमाणे. नंतर रबर बँड लावून ते फिक्स करा. आता पहा एकमेकात अडकवलेले ब्रश बोटावर अगदी सहजपणे बॅलन्स होत आहेत. यामध्ये टूथपिक आपण लावूयात. टूथपिकवर जोकर रंगून चिटकवलेला आहे. टूथपिक या ब्रशमध्ये घालूया आणि टूथपिकचे खालचे टोक आपल्या बोटावर ठेवूयात. पहा किती छान जोकर बॅलन्स होत आहे. आपले वजन समतोल राखत आहे. हे तुम्ही बाटलीवरही अगदी सहज करू शकता. जोकरऐवजी तुम्ही बाहुलीचं चित्र रंगून या टूथपिकवर चिटकून बॅलन्स करू शकता. अशी ही बाहुली बघा किती छान डोलते आहे. यामध्ये दोन ब्रश जड असल्यामुळे त्याचे गुरुत्व मध्य खाली जात आहे आणि त्यामुळे बाहुली आणि जोकर अगदी सहजपणे समतोल साधत आहेत. अशा प्रकारची खेळणी करून तुम्ही अगदी विज्ञान मनोरंजकपणे शिकू शकता.